हाय फ्रेंड्स, रूज किचन आणि गार्डनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सो आपण आलो आहोत आपल्या रूफ गार्डन, रूफ टेरेस गार्डनवर, रूफ टॉप गार्डनवर किंवा रूफ टॉप किचन गार्डनवर. सकाळचे वाजले आहेत 8:30 आणि खूप ऊन पडलं आहे इथे. डिसेंबरमध्ये टेरेस गार्डनवर काय उगवतं आहे, कुठल्या भाज्या आहेत, काय कसं चाललं आहे, काय पेरणार आहोत, काय काढणार आहोत, काय उगवतं आहे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया आपलं डिसेंबरमधलं रूफटॉप किचन गार्डन. हे आहे गार्डनचं ओव्हरव्ह्यू, आपण इथून स्टार्ट करूया. हे ही उगवती आहे मुळी, मुळा जो छोट्या मुळी सॉरी जी छोटा मुळा असतो लाल रंगाचा, सॅलडमध्ये वापरतात तो त्याची पानं आता सगळी त्या ग्रासहॉपरने खाऊन टाकलेली आहेत. पण इथे राहते ती ग्रासहॉपरची फॅमिली जी माझी सगळी झाडं आणि पानं खाऊन टाकते. पण मी आता त्यांना नॅचरल स्प्रे करून देखील थकली आहे. सो आता मी त्यांना जे नैसर्गिक प्रिडेटर्स असतात म्हणजे पाली किंवा पक्षी ह्यांच्यावर सोडलेलं आहे, ते माझी मदत करतील. सो हे आहे झेंडूची फुलं. ही खूप छान कंपॅनियन प्लांटिंग करतात, जसं ते किड्यांना आळ्यांना आपल्या झाडांपासून लांब ठेवतात. हे आहे मिंट. ह्या मिंटला पण खूप कीड लागली होती, तर मी ह्याला सगळं ती आणि ती पण काटेरी जी कीड असते ती लागली होती. सो त्याला मी सगळं कापून काढलं होतं आणि मग त्यावर गौमूत्राचा आणि नीमच्या तेलाचा फवारा करून मी पुन्हा हे उगवलं. आता याची पानं बघा, एकदम मोठी छान पानं आहेत, एकदम छान उगवली आहे ही मिंट किंवा पुदिना. हे आहे थाईम. हे एक प्रकारचं अर्ब आहे जे आपण वेस्टर्न कुकिंगमध्ये वगैरे वापरू शकतो. हे आहे पेअर टोमॅटो, म्हणजे ह्याचा आकार पेअरचा सारखा आकार असतो पण छोटा असतो. छान लागतात सॅलडमध्ये किंवा नुसतेच असे खायला. आणि हे मी एका कार्डबोर्ड किंवा पुठ्ठ्याच्या इथे पॉट्स मिळतात त्यात लावलं आहे. आणि ह्याचा एक फायदा आहे की ह्याला तुम्हाला हलवायची गरज नाही, हे आपणआप त्याची मुळं त्यात धरतो. पण मला हे मोठ्या पॉटमध्ये लावायचं आहे त्यामुळे मी ह्याला काढणार आहे इथनं. हे आहे गुलाब. हे पण ठीक चालू आहे, त्यात मी एक मुळा लावला आहे खाली. हे पुन्हा मुळा आहे जो खूपच खाऊन टाकला आहे ग्रासहॉपर्सनी. हे आहे बेलीफ किंवा तेजपत्ता आपण जे म्हणतो ते. इथे राहते ती ग्रासहॉपर्सची फॅमिली. हे आहे हॅबनेरो पेपर, म्हणजे ही खूप छान अशी एक पेपर आहे जी खायला तिखट आहे पण त्याला एक नैसर्गिक स्लाईट आंबटपणा आहे जो करीमध्ये टाकल्यावर खुलून बाहेर येतो, टार्टनेस आहे त्याला. हे आहे आपलं रोजमेरी. पुन्हा थाईम लावलं आहे मी. हे रॅडिश आहे. हे पाती कांदा आहे, लाईक स्प्रिंग ऑनियन टाईप्स. सो ह्याची मी भाजी बनवते, पीठ पेरून वगैरे जे आपण बनवतो ट्रेडिशनली. हे आहे पांडान. आता याचं मराठी नाव मला माहिती नाही पण ह्याला तांदळात शिजताना घातलं की अगदी आंबेमोहर खाल्ल्यासारखा सुगंध येतो. सो तुम्हाला याचं नाव माहिती असेल तर मला नक्की सांगा मराठी नाव. हे आहे मेक्सिकन मिंट म्हणतात ह्याला, अजवाईन पण म्हणतात. अजवाईनसारखा स्मेल येतो ह्याचा पण हे अजवाईन नाही आहे एवढं मात्र नक्की. हे होता, हा होता श्रावण घेवडा. बीन्स, फ्रेंच बीन्स, पण ते आता संपलं आहे त्याची लाईफ, त्यामुळे त्याला मी आता काढून टाकणार आहे इथनं. ही आहे अंबाडी, राईट, गोंगुरा रोझेल जे म्हणतात. हे छोटंसं प्लांट आहे, ह्याला मी आता रिपॉट करणार आहे. ॲलोवेरा जे कोरफट, ज्याची आपण बायोएन्झाईम शॅम्पू बनवलं आहे. हे आहे थाय तुळसही. आणि ही गार्डनमध्ये नक्की लावावी कारण ह्याच्या फुलांवर खूप मधमाशा येतात, त्यामुळे खूप छान पॉलिनेशन होतं. इथे मी धनिया कोथिंबीर लावली आहे, ती आता उगवेल जेव्हा तिला तिथं जर्मिनेशन होईल. ही आहे इटालियन बेझिल. ह्या दोन्ही बेझिल माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून आहेत, त्यामुळे ते आता जुन्या झाल्या आहेत, त्यांना आता चेंज करावं लागेल. ह्याला कीडही लागलेली दिसते तर हिला आता मला काढावीच लागेल. सो हे आहे शिसेतो पेपर, म्हणजे हे जॅपनीज पेपर आहे. ह्याला जस्ट थोडंसं हलकं स्टर फ्राय करून त्यात साखर त्यात रॉक सॉल्ट घातलं ना किंवा सी सॉल्ट घातलं की हे एक उत्तम ॲपिटायझर म्हणून तुम्ही सर्व करू शकता. हे तुमच्याकडे इंडियामध्ये मिळतं का नाही मला माहिती नाही. इथे एक
एक दुकान आहे जी अशी स्पेशलाइज्ड गोष्टी ज्या आपल्या म्हणजे माझ्या सिंगापूरच्या वातावरणाला फिट होतील तशा उगवतो. हे आहे चिली पाडी, म्हणजे लाल मिरची होते ही, तिखट असते एकदम. मी एक गोष्ट इंटरेस्टिंग अशी ऐकली, ती म्हणजे जी मिरची उभी असते अशी ती स्पायसी असते खूप, आणि जी मिरची अशी खाली लटकलेली असते ती एवढी स्पायसी नसते. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग हे मला जेव्हा कळलं. आता हे वांग्याचं जे झाड आहे हे मोठं वांगं असतं, ब्लॅक ब्युटी एग प्लांट म्हणतात त्याला, म्हणजे आपण भरीत बनवतो ना त्या टाईपचं. पण ह्यातलं एकही वांगं कधीच भरतासारखं दिसलं नाही. इनफॅक्ट ह्याला सतत कीड लागायची, सतत कीड लागायची, आणि त्याचे पानं खाऊन टाकलेली असायची, त्याची फुलं गळून पडलेली असायची, त्याची छोटी छोटी जी वांगी लागतात ती पण गळून पडलेली असायची. म्हणजे या स्टेजवर मला वांगी खाली पडलेली दिसायची ह्या स्टेजवर. सो मी ह्याला पूर्ण असं कापून टाकलं होतं, हे तुम्ही बघताय असं, फक्त दोन दोन पानं ठेवली होती. आणि पुन्हा याला गोमूत्राचा आणि नीम तेलाचा फवारा करून करून ह्यातली कीड मी घालवली आणि मग ह्या झाडाला उगवून दिलं. आता तुम्हाला पानं कमी वाटत असतील कारण ती पानं मी छाटली आहेत, म्हणजे पानांना नाही तर फळांना नरिशमेंट पोषण मिळावं म्हणून. सो हे आहेत आता प्रत्येक फांदीला ह्याच्या जवळपास 2 ते 3 वांगी लागलेली आहेत. सो इट इज अन अचीवमेंट. हे माझं वांग्याचं झाड नाव आय एम प्राऊड ऑफ करून. तर तुम्हाला पण असं काही प्रॉब्लेम असेल वांग्याच्या झाडाला तर ते संपूर्ण त्याला छाटून टाका, काही लीव्स फक्त ठेवा, त्याला अन्न बनवता येईल इतपत. आणि त्याच्यावर नैसर्गिक औषधांचा फवारा करून मग ते पुन्हा उगवू शकतं. आता हे बघा, हे पुन्हा ग्रासहॉपरने खाल्लेलं आहे, पण हे आहे स्पॅनिश टाईपचं पेपर. हे पण पुन्हा तुम्ही ॲपेटायझर म्हणून सर्व करू शकता, पात्रॉन पेपर म्हणतात त्याला, खूप छान लागतं. हे आता जुनं झालं आहे वांग्याचं झाड, त्यामुळे याची वांगी आता अगदी छोटी छोटी यायला लागली आहेत, त्यामुळे मी ह्याला काढून टाकणार आणि याच्या जागेवर नवीन वांगं लावणार आहे. माझ्याकडे खूप छान सीड्स आहेत. हे मी अजून परत फ्रेंच बीन्स लावले आहेत, तिथे भरपूर लावले होते पण एकच जगलं आहे. हा आहे आपला ग्रीन पेपर किंवा ब्लॅक पेपर आहे, तो आता सध्या ग्रीन आहे. काळी मिरी ती ब्लॅक हो, तिला थोडीशी जरी लाल झाली की मी काढणार झाडावरून आणि त्याला सनमध्ये सूर्याखाली वाळवणार आणि मग ती ब्लॅक होईल, मग आपण ती साठवून ठेवू शकतो. हे आहे आपली काकडी. आधी इथे खाली भरपूर काकड्या वगैरे मी लावल्या होत्या, पण 3-4 महिने झाले की त्यांची लाईफ संपते, क्वालिटी डिग्रेड होते, कीड लागायला लागते, म्हणून मी पुन्हा त्या काढून नवीन काकड्या लावल्या आहेत. हे आहे आपलं लाँग बीन्स, बरबटी ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, मला फार आवडते ही. सो इथे मी लावले आहेत आणि ह्याच्याबरोबर पुन्हा झेंडू लावलं आहे, म्हणजे कीड होणे. पण काही असं जास्त फरक पडत नाही, ग्रासहॉपर ह्याच्यावरही असतो. हा आहे छोटूसा भोपळा, म्हणजे ह्या बेबी भोपळ्याची जात वेगळी आहे. तुम्ही इथे किती क्लिअर दिसेल माहिती नाही, पण उगवतात एक दोन. याची साईज जास्त मोठी होत नाही, पण भोपळ्यासारखी चव असते. एवढा एक टेनिसच्या बॉल एवढा हा भोपळा होतो. इथे मी पुन्हा ती छोटी सॅलडवाली सॅलडवाले मुळा लावला आहे. आणि हे आहे आपलं वॉटरमेलन, म्हणजे कलिंगडाचं वेल. आता ही एक खूप फार इंटरेस्टिंग भाजी आहे, म्हणजे माझ्या मम्मीला याच्याबद्दल माहिती नव्हतं, तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मराठी त्याला काय म्हणतात मला सांगा. ह्याला इंग्लिशमध्ये किंवा ह्याला बाकी जिथे उगवतो मेक्सिकन भाजी आहे ही ॲक्च्युली, ह्याला सायोटे किंवा चोकोस किंवा चायोटे असं म्हणतात. ही लागायला चवीसाठी एकदम माइल्ड असते, ह्याला ह्याची काही चव नसते, पण हार्ड असतं हे. पण ह्याला स्ट्रॉंग भाज्यांबरोबर किंवा स्ट्रॉंग मीट बरोबर, मटण किंवा ह्याच्याबरोबर बनवतात. ही खूप खूप छान त्याची चव लागते त्या करीमध्ये. आणि बेसिकली आपल्या दुधीसारखंच आहे, पण थोडंस हार्डर आहे दुधीपेक्षा, पण खूप वितळून जाते करीमध्ये. हे फुल ऑफ मॅग्नेशियम आणि फॉलेट वगैरे, ह्याच्यामध्ये हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत, त्यामुळे हे स्ट्रोक हार्ट अटॅक्स वगैरे अशा सगळ्या गोष्टींना हे खूप गुणकारी आहे. सो ही पण एक वेल असते. सो ही वेल मी इथे उगवते आहे. आणि हे आहे आपली दुधीची वेल, माय मदर कॉल्स इट दुधी भोपळा. सो आय डोंट नो याला दुधी भोपळा का, मे बी भोपळ्याची जात
दूध आहे पण दूधी आहे, ह्याला हे मिल्ड्यू झालं आहे. सो मी आता ही वेल कापून टाकणार आहे आणि इथे मी 3 वेली लावले आहेत त्या मी उगवणार आहे. ही आहे आपली आंबे हळद, खूप छान उगवते आंबे हळद. आणि ही आहे आपली हळद. सो मार्चमध्ये ह्या दोघांना पण मी हार्वेस्ट करणार आहे. इथे आहे आपली पालक जी उगवते आहे आणि ह्याच्या ज्या बिया आहेत ह्या मला पंजाबवरून आल्या आहेत. आणि माझी फ्रेंड आहे आदित्य आणि तिचा नवरा अजित, त्याने मला ही आणून दिली आहे. त्यांना आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. मी माझे जितके मित्रमैत्रिणी असतात त्यांना सारखी पिडत असते की मला बिया आणून दे, बिया आणून दे. सो त्यांनी आणून दिल्या. ही दुसरी परत छोटा मुळा आहे आणि हे आहे ढोबळी मिरची. आत्ता मगाशी मी तुम्हाला दाखवलं ती होती खालची भेंडी, जी भेंडी मी खाली लावली आहे. आता तुम्हाला इथली भेंडी दाखवते. पुन्हा इथेही मोठा मुळा आहे. सो हा मोठा मुळा आहे. माझ्या मैत्रिणींना मुळ्याची पानं लागतात कारण इथे आम्हाला मुळ्याबरोबर पानं मिळत नाहीत, त्याची पानं काढलेली असतात. त्यामुळे मी हा मुळा पानांसाठीच उगवते माझ्या मैत्रिणींना द्यायला. ही आहे आपली भेंडी. ही पण देशी नाही आहे त्यामुळे हिला झाडावर ठेवली की ही चटकन जून होते. सो मी आता ह्या भेंड्या काढणार आहे आणि ह्यांना फ्रीज करणार आहे. सो हा होता आपचा व्हिडिओ, डिसेंबरचा झाडांचा किचन गार्डनचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? आणि काही नावं तुम्हाला माहिती असतील, काही माहिती नसतील तर मला नक्की कळवा जी नावं तुम्हाला माहिती आहेत. आणि तुम्ही कशाप्रकारे ह्या गोष्टींच्या ज्या भाज्या मी उगवते त्याच्या भाज्या तुम्ही कशा घरी बनवता मला नक्कीच ऐकायला आवडेल. सो चला तर मग तुमचा निरोप घेते. बाय, टेक केअर.